पंढरपुरात MIDC साठी मोहिते पाटील बंधूंचे प्रयत्न. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या 322 एकर उपलब्ध जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधान भवन येथे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची आज रणजित सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसे पत्रही दिले. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना MIDC स्थापन करण्यात अद्यापपर्यंत यश आले नाही, परंतु मोहिते पाटील बंधूंनी पंढरपूरच्या युवकांसाठी प्रयत्न केले आहेत. पंढरपूर शहर व ग्रामीण भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच पंढरपूर तालुक्यालगतच मोहोळ व माढा तालुका असून या सर्व भागातील सुशिक्षित व कार्यकुशल बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येथील नवउद्योजकांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण विकासाच्या राज्य शासनाच्या धोरणास अनुकूल सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करणे आणि प्रादेशिकदृष्ट्या संतुलित पर्यावरणदृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औद्योगिक वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक वसाहत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे 322 एकर शासकीय मालकीची जमीन उपलब्ध आहे. सदर जमिनीची मालकी महाराष्ट्र शासनाकडेच असल्याने इतर शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार नाही. तसेच या भागाच्या औद्योगिक विकासासाठी पोषक पायाभूत सुविधा म्हणून पालखी मार्गासहित पंढरपूरला जोडणाऱ्या महामार्गाचे जाळे, त्यामुळे निर्माण झालेली दळणवळणाची सुलभता, तसेच भीमा डावा कालवा व चंद्रभागा नदीतून सहज उपलब्ध होणारे पाणी व विजेची सुलभ वितरण प्रणाली या पायाभूत सुविधांची कुठलीही कमतरता भासणार नाही. पंढरपूर तालुक्यासह मोहोळ व माढा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीबरोबर सर्वसमावेशक विकासाची गती वाढवण्यासाठी सदर शासकीय जमीन औद्योगिक वसाहतीला मिळून मौजे मेंढापूर तालुका पंढरपूर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासंदर्भात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांना विनंती केली. आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश नाही. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे MIDC स्थापन करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न केले आहेत, परंतु राज्यात भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता असून देखील त्यांना अद्यापपर्यंत MIDC स्थापन करण्यात यश आले नाही. मात्र पंढरपुरातील तरुणांसाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज नेटवर्क. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर, इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.